गणेशोत्सवा निमित्ताने शिर्डी व परिसरातील सर्व गणेश मंडळांची शिर्डी पोलीस स्टेशनला बैठक घेण्यात आली. आगामी गणेशोत्सवा निमित्ताने शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी शिर्डी व परिसरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व मुस्लिम समाज बांधवांना बोलावून सूचना देऊन मार्गदर्शन केलं. याप्रसंगी शिर्डी शहरातील अनेक मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, नगरपंचायतचे अधिकारी हजर होते. गणपती उत्सवाविषयी दक्षता घ्यावी, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घ्यावी, कोणालाही जबरदस्ती पावते देऊन त्रास देऊ नये, अशा प्रकारची कोणतीही तक्रार आल्यास अशा मंडळांना पुढच्या वर्षापासून परवानगी मिळणार नाही, अशा प्रकारच्या सूचना याप्रसंगी देण्यात आल्या. कोणीही जर शासकीय आदेशाचं पालन जर केलं नाही तर कारवाई होईल, शासनाच्या आदेशांचे पालन करावे, अशा सूचनाही याप्रसंगी देण्यात आल्या. गणपतीसाठी आपण दरवर्षी एक खिडकी योजना असते. आपल्या गणपती मंडळाची स्थापना करण्यासाठी जी परवानगी लागते ती ऑनलाईन करायची आहे. www.mahapolis.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सगळ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत, तुम्हाला परवानगी मिळून जाईल. दरवर्षाच्या आपल्या गणेशोत्सवाच्या ज्या सूचना असतात त्या नेहमीच्या सूचना मी आपल्याला परत सांगणार आहे. या दिवशी गणपती आगमन आहे, आगमनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर जाऊन आपलं गणपती जिथून आणणार आहेत ते लवकर जाऊन वेळेत स्थापना करून घ्यायची. गणपती ज्या वाहनावर आणणार आहेत ते वाहन सुस्थितीत असावं, ड्रायव्हर कडे लायसन असावं, कोणतरी पुढे बोनेटवर बसतं, मागे ट्रॉली लटकतं, अशा प्रकारचं कोणीही वर्तन करू नये, त्याच्यातून एखादी दुर्घटना घडू शकते, घ्यावयाच्या काळजीवर. गणपती मंडळात गणपतीची स्थापना झाल्यानंतर आपला जो गणेश मंडप आपण उभारणार आहे तो एकतर रस्त्यात नसावा, वाहतुकीला अडथळा होईल असं कोणीही गणेश मंडप उभा करणार नाही. तसं असेल जर आमचं निदर्शनास आलं तर परवानगी देण्यात येणार नाही. त्याच्यामुळे कोणाला अडथळा होईल असा गणपती मंडप नसावा, स्टेज मजबूत असावं. समजा तुमचे 4-5-10 कार्यकर्ते त्या स्टेजवर चढले तर तुटणार नाही, त्याच्यामुळे मूर्ती पडून तुटून विटंबना होईल असं काही होणार नाही याची काळजी घ्यायची. आपण मंडपात जेव्हा मूर्ती बसवली असते आरती करतो, दिवा चालू असतो, दिव्याला काहीतरी आपलं मोदक वगैरे प्रसाद असतो, रात्रीचा उंदीर वगैरे पण आला आणि प्रसाद खाण्याच्या याच्यात जर दिव्याला धक्का लागला तर मंडपाला आग लागू शकते. त्याच्यासाठी गणपती बसल्यापासून 10व्या दिवसापर्यंत आपले स्वयंसेवक त्या मंडपात असले पाहिजे, तिथं डायरी असली पाहिजे. प्रत्येक मंडळाकडे आम्ही एक होमगार्ड किंवा कर्मचारी नेमून किंवा 3-4 मंडळासाठी आमचे लोक व्हिजिटला येतील, आपली डायरी असली पाहिजे आणि डायरी सोबत तिथं आपला स्वयंसेवक हजर असला पाहिजे. त्याच्यानंतर गणपती 10 दिवस आहेत म्हणून स्टेजच्या मागे बसण्यासाठी काहीतरी वेगळी जागा असेल आणि तिथं काही गैरप्रकार चालू जर लक्षात आला तर कारवाई होईल. कृपया आपण सण ज्या उद्देशाने साजरा करतो तो उद्देश आपल्या येणाऱ्या पिढीसमोर जाऊ द्या, नाहीतर ते स्टेजच्या मागे काय चाललं जे चांगलं असतं ते दिसत नाही, वाईट लवकर दिसतं. आपल्या मंडळाकडे बरेच लोक बघणारे असतात आणि मंडळा दर्शनासाठी येणारे वयोवृद्ध, महिला, मुलं हे आपल्याकडनं काहीतरी चांगलं घेऊन जातील ही काळजी घ्यायची. त्याच्यामुळे मंडपाच्या मागे चुकीचं काही घडणार नाही, नाहीतर बसला जुगाराचा डाव, विचारलं का साहेब जागरणासाठी करतोय, हे चालणार नाही. मिरवणूक मार्ग लिहा, तुम्ही कोणत्या मार्गाने निघणार, कसं फिरणार आणि विसर्जन कुठं करणार ते सविस्तर लिहा. त्या मार्ग समजा काही कुठं अडचण असेल तर एखाद्या वेळेस चेंज करावा लागतो. पारंपरिक मार्ग शक्य तर आम्ही बदलत नाही आणि काही लोक आग्रह धरतात की आम्हाला हा मार्ग नको तो मार्ग पाहिजे. आम्ही याच्या पूर्वीच्या परवानग्या बघतो आणि त्याच्याप्रमाणे मार्ग ठरवला जातो. पण समजा एखादं काही अडचण असेल तरच चेंज होतो, नाहीतर जो ठरलेला मार्ग आहे त्याच मार्गाने मिरवणुका काढणार आहे. त्याच्याच रस्त्याने जाताना दुसऱ्या धर्माचे धार्मिक स्थळं लागले, मंदिर, मस्जिद असेल, चर्च असेल,
तिथं कुठं दुसऱ्या समाजाच्या भावना दुखवल्या जातील असे गाणं वाजवून मुद्दाम रेंगाळत बसतो असा काही प्रकार करू नका. आपल्याकडे आता पालखी रूपवरून गणपती येतात तसं आपल्याकडे अनुभव नाही, परंतु या जनरल सूचना आहेत आणि ते सगळ्यांनी पाळायचे आहेत. ग्रामीण भागात मला वाटतं कुठं काही ती अडचण नाही, फक्त शिर्डी शहरातले जे गणपती आहेत ते आपली पालखी मार्गावरून येतात, आपली रस्त्यात जामा म्हणजे लागते, पण ते लोक तिथं स्वागताला हजर असतात, त्याच्यामुळे ती अडचण येत नाही. पण शक्यतोवर ते टाळा, ते होणार नाही याची काळजी घ्यायची. तसं बोलत नाही, नाहीतर ते एकाच वेळेस एकाच रूटवर ही मिरवणूक ती मिरवणूक वाद होऊ शकतो, पण तो विषय आपल्याकडे नाही. पोस्टर लावतो, बॅनर लावतो, आपले जे देखावे पोस्टर बॅनर असतील त्याच्यात कुठलाही आक्षेपार्ह मजकूर नसावा, कुठल्याही जाती धर्मात तेढ होईल किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील असल्या प्रकारचे कोणीही देखावे वगैरे करायचे नाहीत. इथलं आता मला वाटतं मोठ्या मंडळाचे काही पदाधिकारी मला दिसत नाही, ग्रामीण भागात नाही पण शिर्डी शहरात तुम्ही एक मंडळाचे मोठ्या मंडळाचे आहेत की जायचं हॉटेलला कंपल्सरी पावती टाकून जायची, जबरदस्ती वर्गणीसाठी कोणाला करू नका. जर एखादा माणूस आला की मला जबरदस्ती 51,000 द्या आणि पावती जबरदस्ती देऊन गेला नाही तर तुम्ही कसा धंदा चालवता, अशा प्रकारची तक्रारी तर खंडणीचा गुन्हा दाखल होईल. आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून त्या मंडळातून म्हणजे पुढच्या वर्षापासून बॅन राहील, कधीच परमिशन मिळणार नाही. तर कसं मनोभावे लोक देतात, जे काय देतील प्रेमाने घ्या, कोणाला जबरदस्ती करायची नाही. या बैठकीमध्ये आगामी जो गणेशोत्सव साजरा होणार आहे त्यामध्ये सर्व नियमांचं पालन करून हा आनंद सोहळा म्हणून कसा साजरा करता येईल याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. नागरिकांच्या देखील सूचना घेण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मंडपाची उभारणी देखावे, त्याचप्रमाणे मिरवणुका मिरवणुकांचा मार्ग, त्याच पद्धतीने मिरवणुकांची वेळ, त्याचं सविस्तर असं संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की याप्रमाणे सालाबाजाप्रमाणे शांतजीच्या मार्गाने गणेशोत्सवाचं आयोजन केलं जाईल. सर्व विभागांची, पोलीस विभागापासून सर्व विभागांची यामध्ये चांगली तयारी आहे.